मी दशरथ काळे ओळ तालुक्यामध्ये ज्या वेळेस प्रशांत बेडसे यांनी या ठिकाणी तहसीलदार म्हणून चार्ज घेतला त्या दिवशीपासून आजपर्यंत ते वादग्रस्त आणि मगरूरपणामध्ये त्यांनी या ठिकाणी सर्व्हिस केलेली आहे. खरं पाहता त्यांचा कार्यकाळ हा फक्त 1.5 वर्षाचा या ठिकाणी झालेला आहे. त्या काळामध्ये त्यांनी अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष किंवा सामाजिक कार्यकर्ते ह्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास द्यायची भूमिका या ठिकाणी घेतलेली होती. सुरुवातीला या ठिकाणी आलेल्या त्याच दिवशी या ठिकाणी तालुक्याच्या एका राजकीय पुढाऱ्याच्या घरी जाऊन त्यांचं दर्शन घेऊन आणि मार्गदर्शन घेतले अशा पोस्ट सोशल मीडियावरती मी बघितल्या. आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी असं लक्षात आलं की हे तालुक्याचे जो तालुका तहसीलदार आहे तो त्या ठिकाणी तहसीलदार म्हणून सर्व्हिससाठी आला आहे का या ठिकाणी राजकारण करायसाठी आला आहे हा प्रश्न आमच्या मनामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि त्या ठिकाणी आम्ही एक निवेदन तयार केलं आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी असं आम्ही पत्र या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील यांच्याकडे पाठवलेलं होतं. आणि त्यानंतरनं ते एवढ्या वादाच्या भवऱ्यात सापडत गेले की विधिज्ञ संघटना आहे या ठिकाणची वकील संघटना त्यांनीही त्यांच्या विरोधात आंदोलन केलं. या ठिकाणी बरेच दिवस काम बंद होतं, ते वकील त्यांच्यासमोर येत नव्हते. अशा त्याचबरोबर अनेक ज्या सामाजिक राजकीय संघटना होत्या त्यांच्याही विरोधात त्यांनी कायमस्वरूपी विरोधात भूमिका घेऊन फक्त एकाच पक्षाचा आणि एकाच याचं पक्षपातीपणा करून त्यांनी फक्त वन वे या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केलेला होता. आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी 1.5 वर्ष झाल्यानंतर त्यांची प्रशासनानं उचलबांगडी केलेली आहे. त्याची बदली ज्या ठिकाणी आता झालेली आहे त्या ठिकाणीही अनेक वादाचं वातावरण आहे. त्या ठिकाणावरनं पण विरोध होत आहे त्यांना त्यांच्या कामासाठी. त्या तिथल्या सामाजिक संघटना आता सध्या विरोध करत आहेत की असा भ्रष्टाचारी होण्याचं मुख्य कारण हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे 2 नद्या आहेत तालुक्यातून गेलेल्या, भीमा नदी असेल, सेना नदी असेल, त्या ठिकाणच्या त्या नद्यावरचे जे वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर अवैध प्रमाणात वाळू उपसा असेल या ठिकाणी तालुक्यातील मुरुम असेल आणि ज्या भागामध्ये ज्या आमच्या नद्या जात आहेत की मग ते माढा तालुक्याच्या ह्याच्यापासून ते पूर्ण इकडं दक्षिण सोलापूरपर्यंत या ठिकाणी 6 ते 7 पॉईंट या ह्याच्यामध्ये वाळू उपसा चालू होता. त्यांना अनेक संघटनांनी निवेदनं पण दिली परंतु त्यांनी दुर्लक्ष करून शासनाचा 1,00,000 रुपयाचा महसूल बुडवून स्वतःचा खाजगी महसूल वाढवण्याच्या हेतूनं त्यांनी या ठिकाणी या खाजगी ड्रायव्हरची नियुक्ती करून हे सगळे पुरावे नष्ट करायचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. खरं पाहता त्यांची आत्ता बदली झालेली आहे परंतु आम्ही जी कारवाई करा म्हणून जी मागणी केली होती ते आता कारवाई करायसाठी आम्ही त्यांना सुट्टी देणार नाही आहे. या पुढील काळामध्ये आम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू किंवा प्रशासनाकडे मागणी करून त्यांच्यावरती कारवाई व्हावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे की प्रशासनाने लक्ष घालावं एवढीच मी विनंती करतो. तसेच या ठिकाणी एक माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता एक प्रशासकीय अधिकारी यांची जर बदली करायची असेल किंवा तो जर नियमबाह्य वागत असेल तर त्यांच्यावर कारवाई करायसाठी आपण जर चांगल्या व्यवस्थित पद्धतीनं जर तक्रारी नोंदवल्या आणि त्या पुराव्यासह फोटो असतील किंवा व्हिडिओ क्लिप असतील त्याच्यासह जर आपण त्या ठिकाणी या क्लिप्स दिल्या आणि पुरावे जर हे केले आणि निवेदन जर दिलं तर त्या ठिकाणी अधिकाऱ्याची सुद्धा बदली आपण करू शकतो. हाच या ठिकाणी मी या संदेश देऊ शकतो.